नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लोकराज्य अकॅडमीमध्ये परीक्षेचे अतिशय उपयुक्त असते पुस्तक पाहणार आहोत तुम्ही लोकराज्य अकॅडमीवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकांची घंटा दाबा व टेलिग्रामची लिंक दिलेली आहे टेलिग्रामची लिंक जॉईन करा संयुक्तपूर्व परीक्षेचे अतिशय उपयुक्त असे पुस्तकं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे की विद्यार्थ्यांनी अतिशय मागणी केलेली आहे हा व्हिडिओ प्रत्येकाने पाहिला तरी चालेल पण नवीन प्रेशर विद्यार्थ्यांनी नक्कीच पाहावा संयुक्तपूर्व परीक्षेचे अतिशय उपयुक्त असे पुस्तकं कोणते कोणते पाठ्यपुस्तक सुरुवातीला जे की आपले पाचवी ते दहावीपर्यंतचे महाराष्ट्र बोर्डचे पुस्तक कोणते कोणते वाचलेच पाहिजे ते सांगतो पाठ्यपुस्तक अति अतिमहत्वाचे बघा इतिहास इतिहास विषयामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास करावा लागतो त्यासाठी पाठ्यपुस्तक वाचायचे बघा कोणते कोणते पाचवी सहावी सातवी आठवी हे पुस्तक वाचायचे आहे पाच ते दहापर्यंतचे त्यानंतरचा बघा भूगोल विषयासाठी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी म्हणजे एकूण चौथी ते दहावीपर्यंतचे सर्व बुक्स तुम्हाला रेफर करायचे आहेत विज्ञान विषयासाठी पाचवी सहावी सातवी आठवी नववी आणि दहावी यांचे पण सर्व बुक्स तुम्हाला रेफर करायचे पाच ते दहापर्यंतचे व्यतिरिक्त अकरावीचा इतिहास जो की महाराष्ट्राचा इतिहास आहे ते बुक्स तुम्ही आवर्जून वाचावं लागेल कारण त्याच्यातून बरेच क्वेश्चन आपल्याला जसेच्या तसे विचारले जातात लोकराज्य अकॅडमी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असते इग्नोर करू नका प्रत्येक विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब शिवाय पुढे जाऊ नका त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उत्कृष्ट दर्जाचा नकाशा तुम्हाला वाचणं गरजेचं आहे उत्कृष्ट दर्शाचं नकाशा वाचन तुमचं असलंच पाहिजे यामध्ये तुम्हाला सौदी सरांचं नकाशाचं बुक किंवा तुम्हाला नवनीतचं नकाशाचं बुक निवडायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती व वा नकाशा वाचन एकदम परिपूर्ण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पाठ्यपुस्तक जर तुम्हाला वाचायचे असतील सर्वच विकत घ्यावी लागतील का नाही तुम्हाला जेवढे आवश्यक आहेत तुम्ही सातवी आठवी नववी दहावी पर्यंतचे पाठ्यपुस्तकं घेऊन ठेवा बाकीचे चौथी पाचवी सहावी हे तुम्ही ई नोट्स किंवा पी डी एफ स्वरूपातसुद्धा वाचू शकाल जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर टेलिग्रामची लिंक दिलेलीच आहे लिंकवर जाऊन तुम्ही टेलिग्रामच्या लिंकवर जाऊन पी डी एफ मिळवू शकाल त्यानंतरचा प्र आता त्यानंतर काय वाचलं पाहिजे रेफरन्स बुक कोणते वापरले पाहिजे माझ्या अंदाजानुसार विद्यार्थी मित्रांनो विज्ञान या विषयासाठी तुम्हाला निवडायचं आहे अनिल सरांचं पुस्तक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी कोणत्याही उपयुक्त असे अनिल सरांचं पुस्तक तुम्ही निवडू शकता याच्यामध्ये कोणतीही पब्लिकेशन किंवा जाहिरात नाही आहे याच्यामध्ये आपण प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना माहितीस्तव हा व्हिडिओ बनवत आहे त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो आधुनिक भारताचा इतिहासासाठी तुम्हाला एम पी सी यू पी सीसाठी आधुनिक भारताचा इतिहास भगीरथ प्रकाशनचं पुस्तक निवडायचं आहे भगीरथ प्रकाशन पाहून घ्या लिहून घ्या स्क्रीनशॉट काढून ठेवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यू पी सी एम पी सीसाठी भारतीय राज्यघटना आणि प्रशासन हे पण तुम्हाला भगीरथ प्रकाशांचं निवडायचं आहे रंजन कोळंबी सरांचं पुस्तक आहे आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचं लेखन आणि चांगल्या पद्धतीने मान्य केलेलं पुस्तक आहे तुम्ही हे निवडू शकता त्यानंतर इकॉनॉमिक तर याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन असतील एक किरण देसले सरांचं पुस्तक असेल किंवा तुम्हाला याच्यामध्ये निवडायचं आहे भगीरथ प्रकाशांचं इकॉनॉमिकचं पुस्तक तर इकॉनॉमिक पण झालेलं आहे तुमचं त्यानंतर अंकगणितासाठी तुम्हाला वस्तुनिष्ठ अंकगणित संशोधित संस्करण प्रतियोगी प्रति के लिए हिंदीचं बुक आहे मित्रांनो एकदम छान आहे खूप छान आहे आर एस अग्रवाल सरांचं बुक तुम्हाला अंकगणितासाठी निवडावं लागेल तसेच सुजित पवार सरांचे बुद्धिमत्तेचे बुकसुद्धा तुम्हाला निवडावं लागेल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल जर विचारात घेतला तर उत्कृष्ट दर्जाची सिरीज मेगा सिरीज ए बी सौदी सरांची पुस्तकं एकदम योग्य ठरणार आहेत आणि सर्वात मोठी म्हणजे तुमचं नकाशा वाचन आणि पाठ्यपुस्तकावरील कमांड म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र असो किंवा भारत या भूगोलावर एकही मार्ग कमी पडणार नाही ही खात्रीशीर सांगू शकतो मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीचा जर विषय घेतला चालू घडमोडीचा विषय घेतला तर अभिनव प्रकाशन परिक्रमा युनिक अकॅडमी या विषयांचे या प्रकाशांचे पुस्तकं वापरली तरी चालतील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही अडचणी असतील किंवा ऑनलाईन क्लास तुम्हाला लावायचा असेल तर शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा फस्ट टाइम असाल व्हॉट्सअप करा क्लास जॉईन करायचा असेल कॉल करा, करा। माहिती विचारायची असेल व्हॉट्सअप विच करा आणि विद्यार्थी मित्रांनो नोट्स हवे असतील तर याच नंबरवर संपर्क करा सामान्य ज्ञानच्या दहा विषयाच्या एकत्र नोट्स आठ हजारापेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश असणारे वनलाईन नोट्स तुम्हाला घरपोच दिल्या जातील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या पुस्तकाच्या पलीकडे सुद्धा काही लेखकाचे तुम्हाला आवडतील अशा लेखकाचे पुस्तकं वाचलं तर ते ज्ञान वाया जाणार नाही हे नक्की आहे पण हे प्रमाणित पुस्तकं मानल्यासारखं हे पुस्तकं विद्यार्थ्यांच्या आवडीचे आणि यातून प्रश्न येणारे असतात याच्या सुधारित आवृत्ती तुम्ही बाजारात जाऊन विकत घेऊ शकाल पुण्यामध्ये असाल तर तुम्ही ए बी सी म्हणजे आपाद बळवंत चौकात जाऊन पुस्तक विकत घेऊ शकाल चाळीस टक्केपेक्षा जास्त डिस्काउंट मिळत असतो त्या पुस्तकालयात जाऊन तुम्ही पुस्तकं घेऊ शकाल जर तुम्हाला पुस्तक घेण्यात किंवा कमी डिस्काउंट मिळत असेल तर माझ्याशी संपर्क करा आपल्या ओळखीच्या बुक स्टॉलवर जाऊन आपण जास्तीत जास्त डिस्काउंट मिळवण्याचा माझा हेतू असेल विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला पी एस आय यश टी आय असिस्टंट या पदासाठी जी काही सहाशे सहासष्ट पदाची जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये तुमचं नाव कोरायचं असेल तर दर्जेदार पुस्तकं दर्जेदार यूट्यूब चॅनल फॉलो करा येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास यश मिळवा थँक यू व्हेरी मच महाराष्ट्रातील तमाम होतकुरू विद्यार्थ्यांना येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक धन्यवाद पुंडे सर रजा घेतील तुमची आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटा दाबा थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो जय अधिकारी धन्यवाद